नमस्कार मित्रांनो, खूप खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत आहे. ए टू टॉक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघता येतं बघा, YCMU डिसेंबर जानेवारी 2023 ची एक्झाम होणार आहे. आता ती कधी होणार आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक मी अपडेट देणार आहे, बरं का? म्हणजे खूप भारी असं लगे भयंकर असं ऐकलं की लगे पार लगे शॉक लागतो माणसाला असा की बाबा आपली एक्झाम जी आहे ती SYची FYची TYची ती तारीख आहे ती बघा. तुम्ही बघू शकता इथं 15 ऑक्टोबर, ठीक आहे, जो फॉर्म भरायची तारीख आहे ती शेवटची आहे 15 ऑक्टोबर. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपली जी एक्झाम होणार आहे ती बघायला जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम जी स्टार्ट होणार आहे ती बघा डिसेंबरमध्ये एक्झाम स्टार्ट होणार आहे. आता मला कळत नाही अफवा पसरवतो कोण अशी, बरं का? इथं तुम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे, बरं का? तुम्ही ज्यावेळेस नोटीस वगैरे बघत जा अपडेट व तुमचं धोका कोणी असतं ध्यान तुम्हाला माहिती कसं आहे ना, तुम्ही ध्यान देता थोडंसं की ATKT जी अर्थात स्पेशल लिहिलं असते बघा ATKT असं काय करा तुम्ही ATKT स्पेशल जे बॅकलॉग क्वाली पोर आहेत ना त्यांच्यासाठी, ठीक आहे, त्याच्यात लक्ष देऊ नका. मला दुपारी 2 वाजता मेसेज आले त्याच्या मी बस बघितलं म्हटलं बाबा त्याच्यावर एक इंग्रेस करू नका. काय तुमचे म्हणजे तुमचं लक्ष कुणी वेळा समजते कळत नाही काही असं का असं काय करू जाऊ नका. आता जी डिसेंबरमध्ये जी एक्झाम होणार आहे ती ATKTवाल्यांची, म्हणजे जे लोक फेल झाले होते किंवा ज्यांनी ज्यांना एक्झाम देता आली नाही किंवा कोणाचा एकदम शिरायला असेल वेगळे जे कारण असेल ते फ्रेशरसाठी किंवा रेग्युलरसाठी नाही येते, ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा गोष्ट. कारण भरपूर जे फर्स्ट इयरवाले ज्यांनी जे ॲडमिशन केले ते लोक असे शॉक झालेत की काही SYवाले पण शॉक झालेत की सर आता आम्हाला जो पुस्तक भेटले नाही आम्हाला सांगितलं दिवाळीनंतर पुस्तक देणार आहे स्टडी सेंटरवाले आता आम्ही अभ्यास कसा करायचा. अरे बघा त्याच्याकडे नकाल बघा त्याच्याला बळबळी तुम्ही, ठीक आहे, याच्यात एक स्पष्ट आहे. काय करता प्रत्येक स्टडी सेंटरवाल्यांचे व्हॉट्सअपला ग्रुप आहेत, टेलिग्रामला ग्रुप आहेत, तुम्ही त्याच्यावरती बघत जा ना. सगळे जे स्टडी सेंटरवाले लोक आहेत जे ॲडमिन वगैरे आहेत जे शिक्षक लोक आहेत भेट आहेत ते सगळे तुम्हाला अपडेट करतात. असं कशी एक्झाम होईल बरं? तुम्ही आता म्हणजे फॉर्म पण भरला तुम्ही मध्ये एक्झाम फॉर्म चालू झाले वगैरे, ठीक आहे, 15 ऑक्टोबर डेडलाईन दिलेली आहे. कोणासाठी दिलेली आहे ती ATKTवाल्यांसाठी ज्यांचे विषय बॅक राहिले त्याच्यासाठी दिलेली आहे. हां, तुम्ही जर का रेग्युलरवाले जर त्याच्यात उडी मारसल तर असं चालेल बरं. असं काय करू नका. मी जे तुम्ही बघू शकता परत तुम्हाला सांगतोय का मला डिसेंबर जानेवारीमध्ये एक्झाम होणार आहे. कोणाची माहिती आहे का? ATKTवाल्यांची, जे लोक फेल झाले होते त्यांची एक्झाम होणार आहे, ठीक आहे. त्यांचं बघा तुम्ही बघू शकता FY SY TY BA BCOM BSc, ठीक आहे, BA BCOM BSc तिन्ही जे ठीक आहे याच्यामध्ये होणार आहे. बाकी अजून कोणी असं रिपीट वाला त्यांना मला माहिती नाही, मला फक्त BA BCOM BSc माहिती आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही फॉर्म जर नसन भरला अजून ATKTचा, ठीक आहे, भरून टाका. त्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 15 ऑक्टोबर, ठीक आहे, 15 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून टाका. आणि जर तुम्हाला आता हे बघा विथ लेट फी आहे बघा, लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन विथ लेट फी, ठीक आहे, एक्झाम डेट फायनल डिसेंबर जानेवारीमध्ये एक्झाम होणार, ठीक आहे, डिसेंबरमध्येच होणार आहे, ठीक आहे. तुमचा रिझल्ट सुद्धा जो आहे तो फेब्रुवारीमध्ये लागणार आहे, ठीक आहे, म्हणजे फेब्रुवारीच्या अगोदर तुमचा निकाल लागणार आहे. आणि बघा तुम्ही तुमची आता जे हॉल तिकीट वगैरे आहेत, ठीक आहे, ते जे तुमचं आहे ते नोव्हेंबरमध्ये येऊन जातील, ठीक आहे, ATKTवाल्यांची, कारण की थोडी सर्विस फास्ट असती आणि याच्यामध्ये एक्झाम देणारे पण जे स्टुडंट आहेत ते कमी असतात, त्यामुळे जे आहे हे खूप फास्ट काम करत आहे, ठीक आहे. आणि जी शेवटची तारीख आहे ती आहे बघा 15 ऑक्टोबर. तर तुम्हाला 15 ऑक्टोबरच्या आज तुमचे जे फॉर्म आहे ते भरून टाकायचे ATKTचे, ठीक आहे, रिपीटरवाल्यांचे. तुम्हाला काही अडचणी असेल तुम्ही मला विचारू शकता. आता मी IMP क्वेश्चन्स वगैरे लवकर टाकणार आहे ग्रुपवरती, ठीक आहे, तुम्ही लवकर जॉईन करून ठेवा. आणि असं काही करू नका, ठीक आहे, रेग्युलरवाल्यांसाठी किंवा फ्रेशरवाल्यांसाठी ही एक्झाम नाही, रिपीटर लक्षात ठेवा. रिपीटर म्हणजे काय? पुन्हा एक्झाम देणे किंवा जे कोणी विषयात फेल झाले असतील किंवा कोणाला एक्झाम देता आली नाही काही कारण असतं वगैरे तर त्याच्यासाठी ही एक्झाम घेतली जात असते, ठीक आहे, युनिव्हर्सिटीकडनं. तर जे रेग्युलरवाले असतात त्याची तुम्ही लक्षात ठेवा, जे YCMवाले जे असतात रेग्युलर स्टुडंट त्यांची एक्झाम जी आहे ती April-May होत असते, ठीक आहे, अगोदर होत नसते, फक्त रिपीटरचीही होत असते, ठीक आहे, त्याच्याकडे ध्यान ठेवा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेला, तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.